नमस्कार मित्रहो मित्रो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतातील एक यशस्वी उद्योजक, भारतातील एक जानेमाने उद्योजक रतनजी टाटा यांच्याविषयी मराठी माहिती। चला आपण चालू करूयात। योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही, मी निर्णय घेतो आणि मग त्यांना योग्य करण्याचे काम करतो, असे प्रेरणात्मक विचार देणारे भारताचे यशस्वी उद्योजक, भारतातील प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित तसेच टाटा समूहाचे अध्यक्ष, ज्यांनी आजपर्यंत लाखो लोकांना रोजगार देण्याचे काम केले आहे, सोबतच जगामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली। मी अशा व्यक्तीविषयी बोलतो आहे ज्या व्यक्तीला फोर्ड कंपनीच्या मालकाने संकटकाळात त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली होती आणि आपल्या आत्मसन्मानाला परत मिळवण्यासाठी त्यांनी अपाट मेहनत घेऊन आपला आत्मसन्मान परत मिळवला। असं व्यक्तित्व आपण समजून गेले असालच की मी कोणाविषयी बोलत आहे, तर हो त्याच व्यक्तित्वाविषयी बोलत आहे। त्याचं नाव आहे रतन नवल टाटा। रतन टाटा यांचे टाटा घराण्याशी रक्ताचे नाते नाही, कारण की रतन टाटांच्या वडिलांना अनाथ आश्रमातून दत्तक घेतले गेले होते आणि त्यानंतर त्यांचे संगोपन टाटा घराण्यात झाले। आज भारतामध्ये कोणतीच व्यक्ती अशी नाही ज्याला टाटा या शब्दाविषयी माहिती नसेल। तेवढेच नाही तर लहान मुलांपासून तर वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत त्यांना माहिती असलेला शब्द म्हणजे टाटा। 28 डिसेंबर 1937 दिवस आहे, ज्या दिवशी भारताची व्यापाराची धरती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूरत शहरामध्ये एका पारशी घराण्यात रतन टाटा यांचा जन्म झाला। त्यांच्या आईचे नाव सोनू तर वडिलांचे नाव नवल होते। रतन टाटा जेव्हा 10 वर्षांचे होते तेव्हा त्यांचे आई वडील काही कारणास्तव वेगळे झाले होते। तेव्हा जमशेदजी टाटा यांचा मुलगा रतनजी आणि त्यांची पत्नी नवाजबाई यांनी रतन टाटा यांचे संगोपन केले। हे दोघे रतन टाटांचे आजी आजोबा होते। रतन टाटा यांनी कॅथेड्रल जॉन कॉन्व्हेंट स्कूल मुंबई आणि बिशप कॉटन स्कूल शिमला येथे त्यांचे प्रारंभिक शिक्षण पूर्ण केले। त्यानंतर 1962 साली ते आर्किटेक्चरमधील BS पूर्ण करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठाकडे गेले। त्यानंतर 1975 हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रगत व्यवस्थापनाचा अभ्यास पूर्ण केला। त्यांना पाळीव प्राणी खूप आवडत असत। रतन टाटा यांचे कर्मचाऱ्यांप्रती प्रेम काबिले तारीफ आहे। टाटा समूहामध्ये नोकरी करणे ही सरकारी नोकरीपेक्षा कमी नाही। रतन टाटा पेटीएम, ओला इत्यादींसारख्या नवीन स्टार्टअपमध्ये देखील गुंतवणूक करत असत। रतन टाटा यांनी IBMची नोकरी नाकारली आणि टाटा स्टीलचे कर्मचारी म्हणून 1961 साली टाटा समूहात आपल्या करिअरची सुरुवात केली। 1991 ते टाटा समूहाचे अध्यक्ष झाले आणि 2012 निवृत्त झाले। रतन टाटा यांनी आपल्या 21 वर्षाच्या कारकिर्दीत कंपनीला सर्वोच्च पातळीवर आणले। त्यांच्या कारकिर्दीत कंपनीचा नफा हा 5 पटीने वाढला। सुरुवातीला त्यांनी जे काही निर्णय घेतले ते त्यांनी सिद्ध करून दाखवले। रतन टाटा यांना 2000 साली पद्मभूषण, भारताचे तिसरे सर्वोच्च सन्मान पुरस्कार, व 2008 पद्मविभूषण, भारताचे दुसरे सर्वोच्च मानधन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते। 2008 26/11 हल्ल्यात जखमी झालेल्या सर्वांचे उपचार टाटा यांनीच केले होते। हॉटेलच्या शेजारी असलेल्या दुकानात जखमी झालेल्या सर्व लोकांना टाटा यांनीच मदत केली होती। जोपर्यंत हॉटेल बंद होते तोपर्यंत कर्मचाऱ्यांना त्या दिवसांचे पूर्ण वेतन दिले जात असे। मुंबईच्या ताज हॉटेलचे बांधकाम जमशेदजी टाटा, ज्यांनी टाटा कंपनीची स्थापना केली होती, त्यांनीच केले होते। हे हॉटेल 1903 4,21,00,000 रुपयांच्या बजेटमध्ये बांधले गेले होते। रतन टाटा हे भारताचे किंवा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती का नाहीत, हाच प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता। उत्तर असे की ते एक उद्योजक आहेत आणि अंबानीबद्दल बोलायचे झाले तर हा एक कुटुंबाचा व्यवसाय आहे आणि टाटा सन्स हे टाटा ट्रस्टद्वारा चालवले जाते। ट्रस्टमध्ये कोणत्याही एका माणसाचा हिस्सा नाही हे सर्वजण जाणून आहेत। 66% टाटाची मिळकत ही ट्रस्टमध्ये जाते। रतन टाटांच्या सेवानिवृत्तीनंतर
टाटा सन्सच्या नव्या चेअरमनची नेमणूक करावी असा निर्णय घेण्यात आला होता। तर अंबानीला आपले व्यवसाय अधिकार आहेत, त्यांचा व्यवसाय ते आपल्या मुलांना किंवा मुलीच्या हातात सोपवू शकतात आणि म्हणूनच टाटा हे सर्वात श्रीमंत आहेत। अशा या खऱ्या भारतीयाचा मृत्यू 9 ऑक्टोबर 2024 रोजी झाला। त्यांच्या पावन स्मृतीस माझे कोटी कोटी प्रणाम। जय हिंद। धन्यवाद मित्रहो।